नमस्कार। आज मित्रांनो, आज आपण पांडे ह्या गावात आलेलो आहोत आणि या ठिकाणी एक 10 ते 11 महिन्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही शाळा सुरू झालेली आहे। एक 2 दिवसाखाली शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं होतं की 5वी ते 8वीचे वर्ग आपण सुरू करणार आहोत। तर आज या शिक्षण मंत्र्यांनी दिलेल्या सूचनेनुसार पांडे या गावामध्ये जी जिल्हा परिषदेची शाळा आहे या ठिकाणी 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांचे या ठिकाणी शाळा सुरू झालेली आहे। मग या ठिकाणी एक विद्यार्थ्यांचे तुम्ही पाहू शकता तपासणी असतील, जे गनमीटर असेल किंवा ऑक्सिमीटर असेल, ह्या सर्व तपासणी करून विद्यार्थ्यांचे या ठिकाणी सर्व काही प्रवेश दिला जात आहे। तर आपण अधिक प्रमाणात या ठिकाणी जे मुख्याध्यापक असतील, शिक्षक असतील, त्यांच्याकडनं हे जाणून घेऊया। नमस्कार मॅडम। नमस्कार। तुमचं नाव काय? काटोळी मॅडम। बरं, विद्यार्थ्यांचे तुम्ही एक तपासणी कशा प्रकारे करत आहात? प्रत्येक विद्यार्थ्याचं ऑक्सिमीटर लावून त्याची तपासणी करत आहोत। बरं, पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे कसा प्रतिसाद आहे तुम्हाला? विद्यार्थी घरी बसून कंटाळे होते, आज त्यांना शाळेत यायचं म्हणल्यानंतर खूप आनंद वाटला। बरं, तर या ठिकाणी मॅडमने त्यांची प्रतिक्रिया दिली आहे, तर त्या ठिकाणी काही विद्यार्थी आहेत, आपण त्या विद्यार्थ्यांची ही प्रतिक्रिया जाणून घेऊया। तर तुझं नाव काय? अजिंक्य गणेश भोसले। बरं, कितीला आहे तू? 7वी। 7वीला आहे। पहिल्या दिवशी वर्गात येताना कसं काय वाटतं तुला? चांगलं वाटतं। एवढ्या महिन्यात घरी बोर झाला होता का? मजा वाटत होती? नाही। बरं, तर या ठिकाणी एक दुसरा विद्यार्थी आहे, तुझं नाव काय? विश्वजित जाधव। विश्वजित जाधव कुठला आहे? इथला पांड्यातलाच आहे का? हां। बरं, कितवीला आहे तू? 7वी। 7वीला आहे। बऱ्याच दिवसातून शाळेत येतोय तू, एक 10 ते 11 दिवसात महिन्यातून, काय नेमकं तुझी काय प्रतिक्रिया काय आहे? घरी बसून खूप बरं होत होतं, आज शाळा सुरू झाली तर आता तुझा अभ्यास नव्हता, काय नव्हतं, बरं वाटत नव्हतं का? अभ्यास नको आहे काय? बरं नव्हतं वाटत, ते अभ्यास नाही आहे, आता शाळा सुरू झाली म्हणजे आता अभ्यास सुरू होईल। मग ऑनलाईन बरं वाटतं का असं शाळेत येऊन बरं वाटतं? शाळेत येऊन बरं वाटतं। तर या ठिकाणी आपल्यासोबत शाळेचे मुख्याध्यापक आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करूया, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया। आपलं नाव काय? लहू गबाले। हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पांडे या शाळेचे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे। आता इथं कितवीपर्यंतचे वर्ग आहेत? इथं तसं बघितलं तर 1वी ते 7वीपर्यंतचे वर्ग आहेत, परंतु शासनाच्या आदेशान्वये आज 27 तारखेपासून इयत्ता 5वी ते 8वीपर्यंतचे वर्गांना परवानगी दिलेली आहे। आणि आज आमच्याही शाळेमध्ये इयत्ता 5वी ते 8वीपर्यंतचे विद्यार्थी शाळेमध्ये उपस्थित झालेले आहेत। तुम्ही विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची कोणकोणती काळजी घेता? आम्ही सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पहिल्यांदा सर्व विद्यार्थ्यांना आम्ही मास्क दिलेले आहेत, त्यानंतर तपासणी म्हणून प्रत्येक ऑक्सिमीटर आणि टेम्परेचर, सध्या आम्ही मॅडम आम्ही ह्या सगळ्या गोष्टींची आम्ही हे करतो आहे। त्याचबरोबर विद्यार्थ्यांना बाहेर गेल्यानंतर सॅनिटायझरचा वापर करा, सॅनिटायझर बी आणून ठेवलेला आहे। त्याचबरोबर साबणानेसुद्धा हात धुवा, जेणेकरून हा जो आजार आहे या आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये, त्यापासून सुरक्षित राहावं, या दृष्टिकोनातून ही सगळी उपाययोजना आम्ही केलेली आहे। पालकांच्या दृष्टीनं तुम्ही पालकांना कोणत्या सूचना दिलेल्या आहेत? पालकांना आम्ही अगोदर सर्व सूचना दिलेल्या होत्या की आपल्या मुलांना शाळेत पाठवताना मुलांची काळजी घ्यावी, त्यांना व्यवस्थित मास्क वगैरे लावून पाठवावं, त्याचबरोबर इतर मुलांमध्ये मिसळू नये अशा सूचना द्याव्यात। आणि शाळेमध्ये आल्यानंतर ज्या काही सूचना आहेत मार्गदर्शक, त्या सूचनांचा अवलंब करावा, अशा प्रकारे आम्ही अगोदरच पालकांना सांगून ठेवलेलं होतं, आणि त्या दृष्टिकोनातून आज विद्यार्थी शाळेमध्ये आलेले आहेत। काही काही शाळांमध्ये पालकांकडनं हमीपत्र लिहून घेतलेलं आहे, अशा प्रकारे तुम्ही काय हमीपत्र? आम्ही सुद्धा पालकांकडनं हमीपत्र लिहून घेतलेलं आहे, जेणेकरून कसं होतं की मुलांची जी सुरक्षितता आहे, पालकांना बी याचं गांभीर्य वाटावं, या दृष्टिकोनातून आम्ही ते हमीपत्र घेतलेलं आहे। तर हे एक शाळेचे मुख्याध्यापक होते, तर त्यांनी विद्यार्थ्यांच्या बाबतीत ज्या काही सूचना असतील आरोग्याविषयीच्या किंवा कोरोनाबाबतीतल्या सर्व काही नियम असतील ते त्यांनी स्पष्टपणे या ठिकाणी सांगितलेले आहेत, पालकांनाही त्या ठिकाणी सूचना त्यांनी दिलेल्या आहेत। तर आपल्यासोबत एक दुसऱ्या मॅडम आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करूया। नमस्कार मॅडम। नमस्कार। आपलं नाव काय?
माझं नाव छाया सगळे शिंदे. बरं, आपण कितवीच्या वर्गावर शिक्षिका आहे? सातवीच्या वर्गावर शिक्षिका. बरं, आता शाळेचा हा 10 ते 11 महिन्यातून हा एक पहिला दिवस आहे आणि बरेच महिने झालं आपण ऑनलाईन शिकवत होता, तर मग हा पहिल्या दिवसाचा अनुभव कसा आहे तुमचा? पहिल्या दिवसाचा अनुभव म्हणजे मला सुद्धा वाटत होतं की कधी शाळा भरत, म्हणजे मी पण उत्सुक होते आणि आज शाळा भरल्यानंतर मुलांचा उत्साह पाहू आणि मला पण त्यामुळं काय वाटायला लागलं की बाबा आपण किती दिवसातून शाळेत आलो आणि त्याचा आनंद हा वेगळाच आहे मुलांच्या उपस्थितीत. बरेच दिवस मुलांशी संपर्क नव्हता, ऑनलाईन आम्ही अभ्यास घेत होतो, ग्रुप पण आमचे होते, अभ्यास चांगला चालू होता, पण शाळेत आल्यानंतरचा जो मुलांचा आनंद आहे, उत्साह आहे, तो बघून मलासुद्धा समाधान वाटते, आनंद. विद्यार्थ्यांचे शाळेमध्ये येण्याची संख्या कशा प्रकारची आहे? संख्या म्हणजे चांगली आहे, तशी उपस्थिती चांगली आहे, छान आहे, बरेचसे विद्यार्थी उपस्थित आहेत माझ्यावर. तर ह्या शिंदे मॅडम होत्या, मुख्याध्यापक होते, त्यांनी आपल्याला त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. शाळेमध्ये सुद्धा ते विद्यार्थ्यांची चांगल्या प्रकारची उपस्थिती आहे हे सांगितलेलं आहे आणि विद्यार्थ्यांच्या बाबतीत जी काही त्यांना काळजी विद्यार्थ्यांना घेण्याच्या सूचना असतील किंवा पालकांनी कशा प्रकारची काळजी घ्यायची ह्या काही सूचना असतील त्या त्यांनी या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि पालकांकडनं विशेष म्हणजे हमीपत्रसुद्धा ह्या शाळेनं लिहून घेतलेलं आहे. तर पाहूया की येणाऱ्या दिवसांमध्ये विद्यार्थ्यांची ही संख्या अधिकाधिक वाढली पाहिजे याकडे शिक्षक हे कशा प्रकारे लक्ष देतात ते आपल्यासोबत या ठिकाणी ह्या केंद्र शाळेचे देवळाली केंद्राचे केंद्र प्रमुख या ठिकाणी उपस्थित आहेत. शाळेमध्ये विद्यार्थ्यांची कशा प्रकारे काळजी घेतली जाते किंवा कोरोनाच्या बाबतीत काय सूचना दिल्या जातात हे पाहण्यासाठी ते आज या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. तर आपण त्यांच्या काही प्रतिक्रिया किंवा ते नेमके या ठिकाणी कोणती व्यवस्था पाहण्यासाठी आले आहेत ते त्याविषयी आपण जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. आपलं नाव काय सर? महादेव आनंदराव यादव, केंद्र प्रमुख देवळाली. बरं सर, आज एक बऱ्याच महिन्यातून विद्यार्थ्यांची शाळा सुरू झालेली आहे, तर या पार्श्वभूमीवर तुम्ही प्रत्येक शाळांना कोणत्या सूचना दिल्या आहेत? तसे म्हणजे आत्ता सध्या 9 ते 12 शाळा सुरू झाली, त्याच्यानंतर आज 5 ते 8 शाळा सुरू झाली आणि प्रत्यक्षात आपण हे सांगितलं की जे कोरोना आहे त्या कोरोनाची भीती जवळजवळ दूर झालेली आहे, परंतु तरी सुद्धा काय करा कोरोना होणं म्हणून आपण अजून ज्या आपल्या सूचना आहेत सॅनिटायझर वापरणं, योग्य अंतर ठेवणं, मास्क वापरणं, या सगळ्या गोष्टी नाही, या सगळ्या गोष्टी आपण काळजी घ्यायची. मला उद्या होणार तर नव्हतं, आपण आपल्याकडे स्वतःची काळजी घ्या. तुमच्या तरी किती शाळा देवळाली म्हणून किंवा देवळालीचे केंद्र प्रमुख म्हणून किती शाळा येतात तुमच्या अंडरकडे? आपल्या या देवळाली केंद्रामध्ये जिल्हा परिषदेच्या 14 शाळा आहेत. बरं, 14 शाळेंवर कशा प्रकारची परिस्थिती काय आहे? विद्यार्थ्यांची पटसंख्या कशी आहे? 14 पहिल्या दिवशीची 14 आपल्या केंद्रामध्ये 5वी ते 8वीच्या शाळा फक्त 3 असेल. बरं, देवळाली, पांडे आणि खेडकेवाडी. बरं, या ठिकाणी मी आता 2 ठिकाणी भेट दिली, तर 50% पण उपस्थिती दिसून आली आज. बरं, तुम्ही आता हे नियोजन कशा प्रकारे केलेलं आहे विद्यार्थ्यांचं ते दुपारनंतर सोडायचं किंवा काय त्यांचं काय नियोजन काय? नाही, त्यांचं नियोजन कसं माहिती आहे का, आपल्याला शासनाने म्हणजे शिक्षण मंत्र्यांनीच आपल्याला हे केलेलं वेळ केली की 11 ते 2 बरं हे जे वेळ आहे याच वेळेस आपण त्यांना शाळेत बोलवणार ना. बरं, आणि 10:40 ते 11 म्हणजे विद्यार्थी तपासणी कोविड आपण असणार तपास म्हणजे थर्मल असेल किंवा ऑक्सिजन ते आपण तपासणार. ओके, तर या ठिकाणी केंद्र प्रमुख होते, त्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहे. तरी आता विद्यार्थ्यांनी तरी घाबरण्याची कोणतीही गरज नाही अशा प्रकारचं या ठिकाणी शिक्षकांनी, केंद्रप्रमुखांनी आणि संबंधित सर्वच यंत्रणेनं एक वातावरण निर्माण केलेलं आहे. आणि जे पहिल्यासारखं विद्यार्थी शाळेमध्ये हसत खेळत ज्या प्रकारे यायचे तशा प्रकारचं हे परत एकदा वातावरण येण्यासाठी सर्व शिक्षक प्रयत्नरत आहेत.